नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। पहिली जी अपडेट असणार आहे ते बीएड सीईटी या परीक्षेबाबतची, दुसरी अपडेट असणार आहे शिक्षक भरती 2022 या बाबतची, आणि तिसरी जी अपडेट असणार आहे ते महाराष्ट्र सेट नेट परीक्षा 2022 या बाबतची। तर तिन्ही अपडेट पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर पहा मित्रांनो, तुम्ही जर बीएड सीईटीचा अर्ज भरलेला असेल आणि पहिल्या जर राऊंडमध्ये तुमचं नाव आलेलं नसेल तर ही नोटीस तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। नोटीस नंबर 2 कॅप राऊंड सेकंड। तर पहा, हे नोटीस जी आहे ते बीएड सीईटी विद्यार्थ्यासाठी आहे, ज्यांनी बीएड सीईटी परीक्षा दिलेली आहे आणि त्यांचा जो नंबर आहे पहिल्या राऊंडमध्ये आलेला नाही ॲडमिशनचा, तर त्यांना 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, लक्षात ठेवा, 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरच्या दरम्यान कंपल्सरी ऑप्शन फॉर्म फिलिंग डेट्स फॉर राऊंड 2। तर राऊंड 2 साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे। तुमचा नाव जर पहिल्या राऊंडमध्ये आलं नसेल तर तुम्हाला राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। हा ऑप्शन फॉर्म तुम्ही 2 डिसेंबरपर्यंत भरू शकता। तर या राऊंड 2 मध्ये, या ऑप्शन फॉर्मध्ये तुम्हाला कॉलेज निवडावं लागेल सेकंड राऊंडसाठी। तर याची अंतिम दिनांक आहे 2 डिसेंबर। 2 डिसेंबरपर्यंत तुम्ही राऊंड 2 साठी आपली ऑप्शन फॉर्म फिल करू शकता। लक्षात ठेवायचं, 2 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। ज्या विद्यार्थ्यांनी बी एड सी ई टी परीक्षा दिलेली आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये त्यांचा नंबर आलेला नाही, त्यांनी सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचं आहे। दुसरी जी अपडेट आहे ते शिक्षक भरती 2022 जे महापोर्टलद्वारे घेण्यात येत आहे। तर पहा मित्रांनो, अगोदर मी व्हिडिओ टाकलेला होता, तर ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक पोर्टलवर 196 शाळेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांना जनरेट लॉक करायचे होते, मग शाळा निवडायच्या होत्या, त्याच्या अंतिम दिनांक अगोदर मित्रांनो 28 नोव्हेंबर होता, पण आता हा अंतिम दिनांक वाढवण्यात आलेला असून तुम्ही 7 डिसेंबरपर्यंत केलेला आहे। म्हणजे तुम्ही 7 डिसेंबरपर्यंत आता तुमचे जे प्राधान्यक्रम आहे जनरेट करून लॉक करू शकता। 7 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। याबाबतचा 26 व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। आता याची अंतिम दिनांक 7 डिसेंबर करण्यात आलेला आहे। अगोदर याचा अंतिम दिनांक 28 नोव्हेंबर होता, आता हा वाढून 7 डिसेंबर करण्यात आलेला आहे। आणि तिसरी जी महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र सेट परीक्षा 2022 याबाबतची। तर मित्रांनो, सेट परीक्षेचा अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक हा 30 नोव्हेंबर होता, पण जर तुम्ही आतापर्यंत अर्ज भरलेला नसेल तर तुम्हाला लेट फी भरून हा अर्ज आता भरता येणार आहे। याचा अंतिम दिनांक आहे तो आहे 7 डिसेंबर। 7 डिसेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला लेट फी भरून अर्ज भरता येतो। 1 डिसेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। तुम्हाला लेट फी या ठिकाणी 500 रुपये जास्त लागणार आहे। जे तुमची एक्झाम फी आहे त्यात तुम्हाला 500 रुपये जास्त भरून हा अर्ज भरायचा आहे। लक्षात ठेवायचं, 7 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। जर तुम्ही आतापर्यंत सेट परीक्षेचा अर्ज भरला नसेल तुम्ही आता 7 डिसेंबरपर्यंत अर्ज भरू शकता सायंकाळी 6 वाजेपर्यंत, पण तुम्हाला यामध्ये लेट फी भरावी लागेल। मित्रांनो, आता तिन्ही अपडेट पाहिलेले आहे, या तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहे। ज्या विद्यार्थ्यांनी बीएड सीईटीचा अर्ज भरलेला आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये तुमचा नंबर आले नसेल तुम्हाला सेकंड राऊंडसाठी ऑप्शन निवडायची आहे। नंबर 2 अपडेट होती महापोर्टल, शिक्षक भरती महापोर्टल याबाबतची। जर तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम जनरेट केले नसेल किंवा लॉक केले नसेल तर तुम्ही आता ते 7 डिसेंबरपर्यंत लॉक करू शकता। तिसरी अपडेट होती महाराष्ट्र सेट परीक्षा 2022 याबाबतची। जर तुम्ही महाराष्ट्र सेटचा अर्ज भरलेला नसेल तर तुम्ही आता 7 डिसेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत भरू शकता, पण तुम्हाला या ठिकाणी लेट फी भरावी लागेल 500 रुपये। या तिन्ही अपडेट खूप महत्त्वाच्या आहे मित्रांनो, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। व्हिडिओला लाईक, धन्यवाद।